नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते. कल्याणमध्ये महावितरणचे अभियंते आणि 10 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. हाजी मलंग शाखा कार्यालयाच्या अंतर्गत काकडवाल गावामध्ये विजेची चोरी होत होती आणि त्याची शोध मोहीम सुरू होत होती. या सगळ्या प्रकरणात कार्यकारी अभियंता नरेंद्र धबड यांच्यासह 10 जणांचं पथक याचा पाठपुरावा करत होतं आणि याचा पाठपुरावा करत असताना या पथकाला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच गुन्हा दाखल करण्यासाठी हिललाईन पोलीस स्थानकात मुख्य अभियंत्यांसह कर्मचारी आणि अधिकारी पोहोचले आहेत. आपण हे दृश्य पाहतो आहोत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, काय प्रकार हा झाला आणि काय एवढी बेदम मारहाण? सर, कल्याणच्या हजी मलंग परिसरामध्ये काकडवाल हे गाव आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज चोरी होती अशी महावितरणला माहिती मिळाली होती. आणि नेहमीप्रमाणे महावितरणचं वीज चोरी पथक जे आहे ते त्या ठिकाणी गावात पोहोचलं होतं आणि त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू होती की कुठल्या गावामध्ये कोणत्या घरामध्ये वीज चोरून घेतली जाते. आणि जेव्हा वीज चोरी पकडण्यासाठी हे पथक त्या ठिकाणी घुसलं त्यावेळेस गावातील विशेषतः महिलांनी या पथकाला बेदम मारहाण केलेली आहे आणि तशी दृश्य देखील मोबाईलमध्ये कैद झालेली आहेत. वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना आधी त्यांची बाचाबाची झाली, मात्र हे गावकरी ऐकत नसल्यानं वीज चोरी पकडणारच असा पवित्रा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्यामुळे गाववाल्यांनी अक्षरशः आपली वीज चोरी पकडली जाईल, आपल्यावर गुन्हे दाखल होतील या भीतीपोटी यातील कार्यकारी अभियंत्यांना आणि 10 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. मारहाण फक्त अशी नाहीये तर त्यांच्या नाकातोंडातून अक्षरशः रक्त आलेलं आहे. हे जखमी सगळे कर्मचारी आणि अभियंते यांना उपचारार्थ आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि महावितरणचे जे अधिकारी कर्मचारी आता आक्रमक होऊन उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले आहेत. मात्र महावितरणच्या पथकाला नेहमीच अशा प्रकारच्या या सगळ्या याला सामोरं जावं लागतं, त्याच्यामुळे कुठेतरी आता या सगळ्यांचा वीज चोरांचा बंदोबस्त होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली अशी मागणी होती. इथे या परिसरात असे प्रकार वारंवार घडतायत का? म्हणजे वीज चोरीचेही प्रकार घडतायत, त्याच्या तक्रारी होत आहेत आणि पथक जातं तेव्हा त्यांना मारहाण होते, हे प्रकार वारंवार होत आहेत? अगदी सर, विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते. जी जाणारी उच्च दाबाची वीज वाहिनी असते तिथे आकडे टाकून ग्रामीण भागात विशेषतः मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते आणि याचा भुर्दंड आहे जो शहरी भागातील नागरिकांना सहन करावा लागतो. कारण वीज चोरी होत असताना नक्कीच त्याच्यामध्ये महावितरणचा जो असेल ती वीज मोठ्या प्रमाणात खर्ची होते आणि याच्यामध्ये कोणतेही पैसे किंवा त्यांची वसुली होत नसल्यानं सातत्याने महावितरण जे आहे त्यांचं पथक अशा प्रकारे वीज चोरी शोध मोहीम हाती घेत असते. मात्र अनेकदा या पथकाला अशा प्रकारच्या मारहाणीचा किंवा अशा प्रकारचा सामना करावा लागतो. सर, ठीक आहे. गणेश, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. थेट जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतात. काँग्रेस आणि शिवसेना यांच्या बरोबर अन्यही उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी अन्य पक्ष देखील निवडणुकांसाठी अर्ज भरलेले आहेत किंवा भरणार आहेत. या सर्वांच्या मध्ये समन्वय साधण्याची भूमिका आज आम्ही एकमताने ठरवलेली आहे. यामध्ये अमरावती आणि नाशिक इथं काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. शेतकरी कामगार पक्ष हे कोकणात निवडणूक लढवणार आहेत. मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील आणि नागपूर या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उद्या आज अर्ज त्यांनी देखील दाखल केलेला आहे. अमरावतीच्या आणि इतर मतदारसंघामध्ये देखील जवळपास उद्या अमरावतीचा अर्ज देखील दाखल करण्यात येणार आहे. आज सकाळी मराठवाड्याचा अर्ज देखील औरंगाबादला दाखल करण्यात आला. याप्रमाणे आम्ही आराखडा ठरवलेला आहे. नागपूरची जागा जी आहे त्या ठिकाणी एकमताने एकमत करून त्या ठिकाणी एकास एक उमेदवारी कशी होईल हे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमच्या तिन्ही पक्षात एकमत झालेलं आहे.
शिवसेनेचे उमेदवारांनी आज अर्ज भरलेला आहे। त्या ठिकाणी इतर ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत केली जाईल आणि या निवडणुकीला महाविकास आघाडी एकमताने एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने या निवडणुका सर्व महाराष्ट्रात लढवण्याचं काम करतील। जी जागा होती अमरावती आणि नागपूर ही काँग्रेसची परंपरागत जागा होती, काँग्रेस पक्षाने त्या गोष्टीवर आक्षेप पाहिला नाही आणि विरोधापासून पाहिला नाही। या बाबतीत आमचं एकमत झालेलं आहे, मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे तेथे त्या त्या भागात आमचे निर्णय झालेले आहेत। नागपूरची जागा जी आहे ती निवडून येण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आग्रहाने ही भूमिका घेतलेली की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी सुभाष देसाई साहेबांनी देखील तीच भूमिका व्यक्त केलेली आहे। आज शिवसेनेचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे, काँग्रेस त्या ठिकाणी अर्ज काँग्रेस म्हणून भरणार नाही पण त्या व्यतिरिक्त जे अर्ज आले त्यांना एकत्रित करून तिथे एकमत करण्याचा प्रयत्न केला जाईल। नाना भाऊ हे अनेक दिवसापासून काँग्रेस पक्ष नागपूरची जागा सोडायला तयार नव्हता, अचानक असं काय टर्न घ्यावं लागलं, काँग्रेस पक्षाला किती जागा सोडावं लागली? बघा, आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, जुन्या पेन्शनचा विषय महत्त्वाचा आहे, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि म्हणून जागा वाटप हा प्रश्न समझोत्यानं घेऊन खऱ्या अर्थानं ज्या व्यवस्थेनं ज्या सत्तेनं या महाराष्ट्राची दुर्गती केलेली आहे त्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी या पद्धतीचं एकमत करून या निवडणुकीला पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। ही एक राजकीय म्हणजे एका हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आणि ती एकत्रित लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे, त्याच्यामुळे एक कदम आम्ही मागं झालो म्हणून त्याच्यामध्ये काँग्रेसला तिथं मागं व्हावं लागलं असा नाही। ही लढाई ची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये एकमतानं जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे लढू आणि महाराष्ट्रातल्या पाचही जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील या पद्धतीचं काम संपूर्ण राज्यामध्ये केलं जाईल। नागपूर तुम्हाला आम्ही उद्या फॉर्म भरल्यानंतर आम्ही तुम्हाला उद्या संध्याकाळी सगळ्यांचे नावं डिक्लेअर करू। कर्नाटकमध्ये देखील राज्यपाल हटाव अशा पद्धतीने मोहीम सुरू झाली आहे, एकंदरीत राज्यामध्ये देखील राज्यपालांवरती आपल्याकडनं देखील आंदोलन करण्यात आलं। एकंदरीत बघा, महाराष्ट्रातले राज्यपाल हे महाराष्ट्राच्या विचाराला बदनाम करण्यासाठी पाठवलेलं केंद्रातलं पिल्लू होतं असं म्हटलं तर वागो ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा सगळ्या बाबासाहेब आंबेडकर असतील, याच्या सगळ्या महापुरुषांचा अवमान करण्याचं काम सातत्यानं राज्यपाल महोदयांकडून झालं, सातत्यानं राजकीय वक्तव्य त्यांच्याकडून होणं ही खऱ्या अर्थानं राज्यपाल पदांच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचं नाही। आज ईडीचं सरकार आल्यानंतर सरकारबद्दल एक शब्द पण बोलायला ते तयार नाही आणि म्हणून केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने असं व्यक्तिमत्व पाठवलेलं आहे की महाराष्ट्राच्या पुरोग्रामी विचाराला संपवण्याचं एक व्यक्तिमत्व पाठवलं ते भगतसिंग कोश्यारींच्या माध्यमातून आणि ते भाजपला चांगलं वाटतं आहे। त्याच्यामुळे भाजपला या लोकशाही व्यवस्थेला संपवण्याचा जो प्रयत्न करतात आहेत आणि मग ही जनता सगळी बघते आणि जनता यांना योग्य वेळेवर एक यांना धडा शिकवेल आणि त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं आहे। नाना भाऊ नागपूरमध्ये आपली आग्रहाची भूमिका होती, की काँग्रेस पक्षाशिवाय इतर कुठलाही पक्ष, मी सांगितलं ना महाराष्ट्रामध्ये आज आमच्या आम्हाला मिळाला पाहिजे की त्यांना मिळाला पाहिजे हा प्रश्न नाही। आज बेरोजगारांचा प्रश्न आमच्या समोर आहे, आमच्या समोर महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि ज्या पद्धतीनं आत्ताच नागपूरच्या अधिवेशनात पाहिलं की विधानसभेत असतील की विधान परिषदेमध्ये असेल सरकारने जी हुकुमशाही प्रवृत्ती ठेवली, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याचं भाषण आपण आत्तापर्यंत सगळ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐका, कसं राज्याला त्यांनी राज्याच्या जनतेच्या हिताचं मार्गदर्शन केलं आणि आपले आत्ताचे मुख्यमंत्री कसे बोलले, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या पद्धतीने कुठलाही विजन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला बदलवणं
आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेचं रक्षण करणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे या व्यवस्थेला आम्ही सगळेजण एकत्रित लढण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळाली की आमच्या आघाडीला मिळाली हा प्रश्न नाही. ही लढाई एकट्याने लढायचा संकल्प आम्ही केलेला आहे. बघा आता जर स्थानिक पातळीवर पक्षाचा निर्णय जो काय आमचे लोक घेतील त्याचं मी आहे संपर्कामध्ये. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की उद्या आम्ही आमचे सगळे अर्ज भरल्यानंतर नावं आपल्याला कळणार. ठीक आहे. त्यामुळे सर्व निवडणुकांसाठी सहमतीनं आणि आघाडी म्हणूनच उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. उद्याला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सगळे उमेदवार जाहीर केले जातील आणि प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याची संधी मिळेल असं यावेळेला निश्चित झालंय. बोलूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे ईडीच्या फेऱ्यात अडकलेत, कारण ईडीच्या पथकानं कोल्हापूरमधील मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापे घातले. ईडीच्या छाप्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या, कारण बुधवारी ईडीनं एकाच वेळेला कोल्हापूर आणि पुण्यातील मुश्रीफ यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर छापे घातले. ईडीच्या रडारवर आलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे नेते आहेत. यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केली. आता मुश्रीफ हे ईडीच्या फेऱ्यात अडकलेत. मात्र या छापेमारीत राज्यातील राजकीय वातावरण मात्र ढवळून निघत आहे. इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती, त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आरोशीनं या सेल कंपन्यांच्या विरुद्ध आरोशीनं खटला दाखल केला होता, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बेनामीची कारवाई सुरू झालेली होती, ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही, त्याचा निकालच लावलेला आहे. म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याचे मला काय कल्पना नाही. ब्रिक्स कंपनी जी आहे ज्याचा उल्लेख ते करतायत, त्याचाही माझा दुरान्वयीनही संबंध नाही. आता सगळ्या यंत्रणाच्या हातात आहेत. गडिंग्लज कारखाना, आप्पासाहेब नडोळे हा कारखाना, हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही. म्हणजे लिलावात कुणी घेतला कमी किमतीनं असं नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता. आणि ही कंपनी 2 वर्षे आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी ही कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही. आता यापूर्वी कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही आणि नोटीस नाही ईडीची. या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही. यापूर्वी 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या. दरम्यान ईडीनं माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा घातला. कागल आणि पुण्यामध्ये काही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझं मत स्पष्ट आहे, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो राजकीय द्वेषातून कारवाई करू नये असं अजित पवार यांनी म्हटलंय. हे आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर काही ह्याच्याला राजकीय रंग आहे का अशी शंका काहींच्या मनामध्ये उपस्थित होती. शेवटी कुणाची चौकशी झाली तर त्यांना उत्तर देणं, चौकशीला चौकशीकरता जे संबंधित अधिकारी येतात त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. याहीबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण नाहक त्रास कुणाला होता कामा. इन्क्वायरी कुणाची करण्याचा इन्क्वायरी एजन्सीला अधिकार आहे, तो कायद्याने मिळालेला आहे, घटनेने दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना सहकार्य करणं हे प्रत्येकाचं काम आहे. परंतु ते करत असताना ठराविकच लोकांना डोळ्यासमोर ठेवून, ठराविक पक्षाच्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं जर कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही. दरम्यान कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. आपण थेट जाऊयात कोल्हापुरात. Thank you.
कोल्हापुरात मुश्रीफ यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. तब्बल 11 तास उलटले पण अजूनही कागलच्या मुश्रीफ यांच्या घरी छापेमारी सुरू आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय. एवढंच नाही तर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचं इथे दहन सुद्धा करण्यात आलं. त्याचीही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. ज्ञानेश्वर, नेमकं कुठे हे आंदोलन होत आहे, कोण याच्यात सहभागी झालेत आणि काय म्हणणं आहे या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं? गेल्या 11 तासांपासून कागल इथल्या हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी अद्याप संपलेली नाही. सकाळपासूनच पाहायला गेलं तर या सगळ्या कार्यकर्त्यांचा संताप आहे तो अनावर झाल्याचं पाहायला मिळते. हसन मुश्रीफ यांच्यावर विनायककारण सूडबुद्धीनं राजकीय आत्तापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप आहे तो त्यांना पाहायला मिळतात. आणि प्रामुख्याने किरीट सोमय्या यांच्या विरोधातला रोष आहे तो या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आहे ते कागल इथल्या गैबी चौक या ठिकाणी केलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी आहे ते कार्यकर्त्यांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना परत जावा अशा पद्धतीचं आवाहन हे पूर्वे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. मात्र अद्यापही 1 ते 2 तास हे छापे सुरू राहतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो यंत्रणेकडून आपल्याला समजते. मात्र एकूणच कार्यकर्त्यांचा संताप आता अनावर झाल्याचं पाहायला मिळते. सकाळपासून जे छापासत्र सुरू आहे त्या विरोधात आहे ते कार्यकर्ते आक्रमक झालेले. त्यांच्या घराकडे जाण्याचा सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला होता. कागल गडिंग्लज मुरगुड शहर सुद्धा बंद ठेवण्याचा प्रयत्न हा सगळा कार्यकर्त्यांचा होता. मात्र एकूणच वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली. हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आवाहन केलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा कार्यकर्ते आहेत ते गैबी चौकात जमायला सुरुवात झालेली आहे आणि किरीट सोमय्या यांच्या विरोधातला रोष आहे ते या ठिकाणी व्यक्त करताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत. बर, या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, काय आरोप करतायत ते किरीट सोमय्या यांच्यावर? सकाळपासूनच आहे ते कार्यकर्ते या कारवाईच्या विरोधात आहेत ते आपल्याला दिसून येते. वारंवार हसन मुश्रीफ यांच्यावर जी कारवाई आहे ते आस्थापोटी आणि राजकीय द्वेषापोटी केली जात असल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्या विनाकारण या संदर्भातला वाद वाढवत आहेत आणि त्यांच्याकडूनच विनाकारण खोटे आरोप आहेत ते हसन मुश्रीफ यांच्यावरती केले जात आहेत आणि त्यामुळेच ही ईडीची सगळी छापेमारी आहे ती सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांचा आहे. याशिवाय भाजप सरकार सुद्धा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असल्याचा आरोप आहे ते कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. आणि त्या विरोधातच कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना आणि किरीट सोमय्यांचा विरोधात निषेध करताना दिसतात. ज्ञानेश्वर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हसन मुश्रीफ यांच्या घरी पडलेल्या धाडींवरून काही प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादीवाले असेच ओरडत राहतात, काही जण घोटाळे करणार, तुमचा काय सत्कार करणार का, असा खोचक प्रश्न पडळकर यांनी विचारला आहे. राष्ट्रवादीवाले असेच काय बोलत राहतात, तुम्ही चोऱ्या करणार, तुम्ही घोटाळे करणार, 1000-1500 कोटी रुपये तुम्ही टाकणार, मग काय तुमचा काय सत्कार करू द्या का? एजन्सीने येऊन तुमच्या गळ्यात काय गुलाबाचा हार घालू द्यात का? आता आम्ही 8 वर्ष विरोधात होतो, मग का तुमची आली नाही एजन्सी आमच्या दारात? जर कोणी चुकीचं काम केलं नसेल तर त्यांनी घाबरायचं कारण काय आहे? हसन मुश्रीफाच्या काय त्याची मिरवणूक काढू द्या का राज्यात एजन्सीने चांगलं काम केलंय म्हणून? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आणि या यात्रेवरून भाजपनं आणि शिरोमणी अकाली दलानं जोरदार निशाणा साधलाय. ज्या लोकांनी पंजाबी आणि शीख बांधवांच्या सोबत विश्वासघात केला आणि शीख धर्मियांच्या धार्मिक स्थळांना नष्ट करण्याचे प्रयत्न केले त्यांनी आधी माफी मागावी अशी मागणी शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपनं सुद्धा राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं भारत जोडो नाही तर पब्लिसिटी जोडो यात्रा सुरू असल्याचा खोचक टोला शाहजाद पूनावाला यांनी लगावलाय. दुसरीकडे तरुण चुग यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवलाय. दिग्विजय सिंह हे आजच्या काळातील महाभारतातले शकुनी मामा आणि गुरु असल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी जी, भारत जोडो नाही हिपोक्रेसी छोडो अभियान करिए. जिस प्रकार से एक तरफ गोल्डन टेंपल जाने का काम होता है, फतेहगढ़ साहिब जाने का काम होता है, परंतु दूसरी ओर आप लोग कांग्रेस पार्टी, जगदीश टाइटलर, कमलनाथ, सज्जन कुमार जैसे लोगों को संरक्षण देते हैं. कांग्रेस पार्टी बार बार सिख समुदाय के घावों पर नमक
और तेजाब रगड़ने का काम करती है और बार बार उन घावों को कुरेदने का काम करती है जो घाव कांग्रेस पार्टी ने ही 1984 में दिए थे। कांग्रेस पार्टी का हाथ आज भी दंगाइयों के साथ है। दिग्विजय सिंह साहब इस महाभारत के शकुनी हैं। सार्वजनिक रूप से 1984 के कत्लो गारत की और श्री हरिमंदर साहब को अपवित्र करने की घटना की माफी तो मांगिए। ये कत्लो गारत करने वाले लोग आज तप और तपस्या की बातें कर रहे हैं।